नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। पालकमंत्री साहेब लोक कामं घेऊन बाहेर तालुक्यातून येत असतात। पालकमंत्र्यांनी दिलेल्या वागणुकीचा तुर्चीचे सरपंच विकास डावरे यांनी निषेध केला। तुम्ही लोकांना वागणूक चांगली द्या, आम्ही लांबून येत असतो याचे भान ठेवा, असे तुर्चीचे सरपंच विकास डावरे म्हणाले। नमस्कार, मी विकास डावरे, तुर्ची गावचा सरपंच। आमच्या गावातील विद्यार्थ्यांचा जे भरतीचा अभ्यास करतात त्यांचा प्रश्न घेऊन मी आपले सांगली जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री सुरेश खाडे साहेब यांना भेटायला आलतो। पण त्यांचा वागण्याचा आणि बोलण्याचा आव पाहता मी असं समजलो की त्यांना जनतेच्या प्रश्नांची आणि त्यांच्या स्वतःच्या मंत्रिपदाची आणि खात्याची अजिबात माहिती किंवा त्यांचा अभ्यास नाही असं माझं प्रामाणिक मत झालं। त्यांना भेटल्यानंतर माझ्यासोबत असणारे माझे मित्र त्यांना मिळालेली वागणूक आणि एका तुर्ची गावचा सरपंच म्हणून मी त्यांच्या तालुक्यातून मी आलो होतो, मला वाटले की बाबांनो त्यांच्या गावच्या तालुक्यातून मी आलो तर त्यांची वागणूक मला चांगली असेल। मला असं वाटलं की ते म्हणतील बाबांनो आता मी कार्यक्रमात आहे, चला तुम्ही माझ्या ऑफिसला येता का, पण असं त्यांच्याकडून काहीसुद्धा उत्तर मिळालं नाही। मी एका तुर्ची गावचा सरपंच म्हणून, एका गावचा सरपंच, एका गावचा सेवक म्हणून पालकमंत्र्यांचा मी जाहीर निषेध करतो, धन्यवाद। सांगली जिल्हा हा भौगोलिक दृष्ट्या खूप मोठा आहे, त्यामुळे नागरिक काम घेऊन जत सह अन्य तालुक्यातून येत असतात, तरी या लोकांची गैरसोय होऊ नये इतकीच माफक अपेक्षा। सुनील पाटील, 7 स्टार न्यूज, मिरज।